अतिशय योग्य अशा प्रकारची उमेदवाराची निवड रवींद्र धंगेकरच्या रूपाने करण्यात आली आणि तिथंच खरं तर आम्ही अर्धी लढाई जिंकलेलो होतो. अशीच पुनरावृत्ती चिंचवडला पण घडली असती. मी राहुल कलाटेला बराच सांगण्याचा प्रयत्न केला की राहुल जरा आता थांब, यावेळेस आपण नानाला उमेदवारी देऊ. त्याच्या मत मोजणी होती आणि साधारण निकाल आपल्या पुढे येईपर्यंत आपण काही त्याच्याबद्दल वक्तव्य करणं मला उचित वाटलं नाही म्हणून मी सकाळपासून या विषयावर काही बोलत नव्हतो. पण माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झालेली आहे. दोन्ही निवडणुका पोटनिवडणुका पुण्यामध्ये होत्या. आम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी म्हणून ह्या निवडणुकीला सामोरं गेलो. पत्रकार मित्रांनो, 95 साली तिथं वसंतराव थोरातांच्या नंतर भाजपचा उमेदवार निवडून आला आणि मग 95, 99, 2004, 2009, 2014 आणि 2019 सातत्याने ती जागा बापटसाहेबांनी आणि नंतर स्वर्गीय मुक्ताताईंनी भाजपच्या उमेदवार म्हणून जिंकली. त्यावेळेस आघाडीचा उमेदवार देत असताना अतिशय योग्य अशा प्रकारची उमेदवाराची निवड रवींद्र धंगेकरच्या रूपाने करण्यात आली आणि तिथंच खरं तर आम्ही अर्धी लढाई जिंकलेलो होतो. कारण रवींद्र, मी अनेक वर्ष त्या जिल्ह्याचा आणि शहराचा पालकमंत्री म्हणून काम करतोय. रवींद्र मनसेमध्ये होते, काँग्रेसमध्ये होते, माझ्या सगळ्यांशी ह्या ना त्या निमित्तानं संबंध येतो आणि त्यावेळेस तळागाळात काम करणारा कार्यकर्ता स्कूटरवर सकाळी कुठंही ताबडतोब जाऊन नागरिकांचे अडीअडचणी प्रश्न समजून घेणारा रवींद्र, अशी त्या रवींद्रची ओळख. तो मूळचा त्याचं मूळ गाव दौंड तालुक्यामध्ये, परंतु बरेच वर्ष तो पुण्यामध्ये राहतोय आणि मागं त्यांनी खूप ताकदीच्या भाजपच्या उमेदवाराचा पराभव केलेला होता कॉर्पोरेशनमध्ये. आणि यावेळेस आम्ही आमच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची सेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल आणि बाकीचे आमचे मित्रपक्ष आहेत, त्या सगळ्यांची एकजूट बांधण्याच्या करता, एकोपा करण्याच्या करता यशस्वी ठरलो. आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक दिवस तिथं रोड शो करत होते, जाहीर सभा घेत होते, बैठका घेत होते, मीटिंग घेत होते. काही गोष्टी तर दोन्ही मतदारसंघात अशा घडल्या, सगळ्या गोष्टीचा वापर आत्ताच्या राज्यकर्त्यांनी तिथं केला. आत्ताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारमधल्या अनेकांनी केला. निवडणूक जिंकण्याच्या करता ज्या ज्या बाबी वापरल्या जातात त्या सगळ्या तिथं केल्या. तुम्ही बघितलं असेल रवींद्रने आदल्या दिवशी त्यांनी आणि त्याच्या पत्नीनं मतदानाच्या आदल्या दिवशी आंदोलन पण केलेलं होतं, सत्याग्रह पण केलेला होता आणि इथपर्यंतची मजल गेली. अनेक तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी काहींचे बाईट घेत असताना तिथल्या मतदारांनी पण सांगितलं कोण आलं, कसं आलं, काय सांगत होते. सगळे गोष्टीचा वापर करून देखील तिथं अनेक वर्षाची जागा ही महाविकास आघाडी खेचून आणलेली आहे आणि एक वेगळा मेसेज ज्याच्यातनं महाराष्ट्राला देण्याचं काम केलेलं आहे. अशीच पुनरावृत्ती चिंचवडला पण घडली असती, परंतु तिथं आम्हाला ज्यांनी तिकीटं मागितली होती ते दोघंही तिथं उभे राहिले. मी राहुल कलाटेला बराच सांगण्याचा प्रयत्न केला की राहुल जरा आता थांब, यावेळेस आपण नानाला उमेदवारी देऊ. पण त्यांना मला माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिला नाही, उभा राहिला. आणि त्याच्यानंतर त्याचा फॉर्म निघू नये म्हणून देखील फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आला. सगळ्या प्रकारे त्याला काही सहकार्य कसं करता येईल हेही राज्यकर्त्यांनी केलं. कारण मी तिथं पण प्रचार करत होतो, तिथंही रोड शो घेत होतो, तिथंही जाहीर सभा घेत होतो आणि त्याच्यामुळं दोन्हीकडची माहिती ही सतत मला मिळत होती. परंतु आपण पहा, जरी भावनिक मुद्दा होता, दोन्ही निवडणुका तशा बघितल्या तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसची जागा नव्हत्या.
भाजपाच्या जागा होत्या आणि सहानुभूती होती, परंतु सहानुभूतीचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणावर पुढे येणार नाही. महागाई, बेरोजगारी, त्याच्यामध्ये शिवसेनेचं जे चिन्ह काढून घेण्यात आलं उद्धव ठाकरे साहेबांच्याकडचं आणि पक्ष काढून घेण्यात आला, ती पण भावना मतदारांच्या मध्ये विशेषतः शिवसैनिक आणि शिवसेनेला मानणारा जो वोटर आहे त्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाली. आम्ही त्यांना सांगितलं की आता ही एक संधी आहे आणि त्या संधीचा आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून तो बदला घ्यावा अशा प्रकारचं आम्ही त्यांना आवाहन केलं. पण सत्ताधारी पक्षांनी सर्व म्हणजे सर्व यंत्रणांचा वेगवेगळ्या प्रकारचा सगळा वापर करून बरंचसं मंत्रिमंडळ त्यांनी तिथं ठेवलेलं होतं, तरी देखील म्हणावा असा परिणाम कसब्यात तर झालाच नाही. तिथं यश रवींद्रला मिळालं त्याबद्दल मी कसबा विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदारांचं, कार्यकर्त्यांचं, महाविकास आघाडीच्या सहकार्याचं आणि विशेषतः रवींद्रचं पण कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्याचबरोबर चिंचवडचं मतमोजणी अजून काही काळ चालेल, कारण तिथं 2.5 लाखापेक्षा जास्त मतदानाची मोजणी करायची आहे. पण तुम्ही राहुल आणि नाना काटेची मतं बघितली तर ती भाजपाच्या उमेदवाराच्या पेक्षा कितीतरी जास्त आहेत हे आपल्याला पाहायला मिळालं असेल. आणि अशा प्रकारे तिथंही टफ फाईट देण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीच्याकडनं झाला. एक मेसेज साधारण महाराष्ट्रामध्ये असा गेला आहे की तिन्ही पक्ष एकजुटीनं एकत्र आले आणि नीटपणे जागांचं वाटप केलं. नुसतं जागांचं वाटप नाही, थोडंसं उमेदवाराच्या बाबतीमध्ये देखील इलेक्टिव्ह मेरिट असणारे उमेदवार तर सगळ्याच पक्षांकडे अनेक असतात, परंतु जनतेच्या मनामध्ये कोण उमेदवार आहे ते जर आम्ही महाविकास आघाडीनं लक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.